प्रेक्षकांनो नमस्कार. सकाळच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. मी अक्षदा. आपण पाहताय आपला आवाज. आता घेऊयात जुन्नर तालुक्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा. खोडद तालुका जुन्नर येथील एका शेतकऱ्याकडून 1000 रुपयांची लाच घेताना एक तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडलाय. तर ओतूर येथील सदनिकेचा ताबा न देता 8,50,000ची रक्कम हडप करणाऱ्या बिल्डरसह 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली. तर निमगाव सावा येथे हॉटेल किस्मत मध्ये बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एकावर नारायणगाव पोलिसांनी छापा टाकून कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली. तर जुन्नर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3,864 वर जाऊन पोहोचली आहे. कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत 42 ने वाढ झाली आहे. तर 162 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर सकाळच्या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा आपला आवाज. हाक तुमची साथ आमची. धन्यवाद. आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.